इयत्ता 6वी विषय भूगोल प्रकरण 3 पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेद स्वाध्याय। प्रश्न 1 द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर द्विमित घटकाला लांबी आणि रुंदी असते। लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते। नकाशे हे द्विमितीय असतात। उदाहरणार्थ कागद, फळा, मेज, जमीन इत्यादी। त्रिमित वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते। या तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते। उदाहरणार्थ पेला, तांब्या, डोंगर, चंद्र इत्यादी। 2 अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील? उत्तर अगदी छोट्या पृथ्वीगोलावर प्रमुख अक्षवृत्ते व रेखावृत्ते दाखविता येतील। तसेच पृथ्वीवरील भूभाग, खंड, देश, महासागर, सागर, बेट इत्यादी बाबी दाखवता येतील। 3 पृथ्वीवर होणाऱ्या दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल? उत्तर पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना पृथ्वीगोलाच्या सहाय्याने समजून घेणे सोपे जाईल। तुमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल? उत्तर आमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल। 5 एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते? उत्तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन म्हणजे नकाशा होय। पाठातील प्रश्न। शाळेतील जगाचा नकाशा, भारताचा नकाशा व पृथ्वी गोल घ्या। या साधनांचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा। जगाचा नकाशा, भारताचा नकाशा, पृथ्वी गोल। 1 कोणते साधन सपाट आहे? उत्तर नकाशा हे साधन सपाट आहे। 2 कोणते साधन गोलाकार आहे? उत्तर पृथ्वी गोल हे साधन गोलाकार आहे। 3 कोणत्या साधनांमुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता? उत्तर नकाशा या साधनामुळे आम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकतो। 4 कोणत्या साधनाने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते? उत्तर पृथ्वीगोल या साधनाने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते। 5 विशिष्ट प्रदेशाचा जसे देश, राज्य इत्यादी तपशीलवार अभ्यास करण्यासाठी यांपैकी कोणते साधन वापराल? उत्तर विशिष्ट प्रदेशाचा जसे देश, राज्य इत्यादी तपशीलवार अभ्यास करण्यासाठी आम्ही नकाशा हे साधन वापरू। 6 कोणत्या साहित्यास पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल? उत्तर पृथ्वीगोल या साहित्यास पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल।